राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिरोळ तालुका शिवसेना आक्रमक होऊन शिरोळ तालुक्यातील विविध गावात तालुका प्रमुख वैभव उघडे यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र निषेध करण्यात आला. शिवसेना अंगार आहे, बाकी सब भंगार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो हा आवाज कुणाचा? शिवसेनेचा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी बोलताना तालुका प्रमुख वैभव उघडे म्हणाले, ज्या शिवसेनेच्या माध्यमातून मोठे झाला त्या शिवसेनेबद्दल अपशब्द वापरताना लाज बाळगा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करत असताना स्वतःची उंची बघा. शिवसेनेबद्दल बोलताना विचार करावा, अन्यथा शिवसैनिकांशी गाठ आहे. राणे यांना महाराष्ट्रात फिरायचं मुश्किल करून हिंमत असेल तर शिवसेनेशी चौकात आमनासामना करावा अशा तीव्र शब्दात मनोगत व्यक्त करून निषेध व्यक्त केला. यानंतर महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, माजी तालुका प्रमुख सतीश मलमे, ज्येष्ठ शिवसैनिक अण्णासाहेब बिलोरे, नगरसेवक पराग पाटील, जयसिंगपूर शहर प्रमुख तेजस कुराळे देशमुख, कुरुंदळ शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त करून निषेध व्यक्त केला. यानंतर राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून दहन करण्यात आलं. उपस्थित शिवसैनिकांनी यावेळी शंखध्वनी करून प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी उपतालुका प्रमुख विकास सुतार, किरण देसाई, सूरज भोसले, संतोष नरके, राजू बेले, पंचायत समिती सदस्य संजय माने, बाबूराव ऐनापुरे, तो स्वाधीन कांबळे, महिला आघाडीच्या रेखा जाधव, माधुरी टाकारे, जयसिंगपूर शहर प्रमुख अर्चना भोजने, संभाजीपूर शाखा प्रमुख रंजना चौगुले, ग्रामपंचायत सदस्य मनीषा पवार आदींसह शिरोळ तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ. आई तुळजाभाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र पर्यावरण मंत्री श्री आदित्यजी ठाकरे प्रथम यांना अभिवादन करतो. आज या जयसिंगपूरच्या चौकात आपण नारायण राणेचा जे काल वक्तव्य बेताल वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथे उपाय आज या अवस्थेला पोचला त्या ठाकरे घराण्याचं ऋण व्यक्त करण्यापेक्षा त्यांचं जे बेताल वक्तव्य आहे ते बेताल वक्तव्य त्याची लायकी दाखवत आहे. त्यामुळे मी त्यांना आव्हान करतो, जसं निलेश राणेंना युवासेनेला चौकात या असं आव्हान केलं तसं मी त्यांना आव्हान करतो, तुम्ही कोणत्याही चौकात या, शिवसैनिक सदैव तुमचा समाचार घ्यायला तयार आहेत. मी त्यांना परत एकदा आव्हान करून सांगतो की असं जर वक्तव्य पुन्हा पुन्हा करत राहिला तर तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. त्यांचा परत एकदा निषेध करतो आणि थांबतो. जय